नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज एक खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे, तो म्हणजे पार्शियल ड्रॉप. उत्तर प्रदेश सरकारने जे काही उत्तर प्रदेशची प्रोसेस सुरू झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये एक नवीन नियम काढलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला नियम तुम्हाला माहितीच आहे की पहिल्या राऊंडमध्ये जरी तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल तरी तुम्हाला फ्री एक्झिट करता येत नव्हती. म्हणजे डिपॉझिट समजा तुम्हाला डिपॉझिट जर समजा पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं तर समजा तुम्हाला ते कॉलेज सोडता येत नव्हतं. जर सोडलं तर तुमचं डिपॉझिट 2 लाख रुपये फोरफिट होत होतं किंवा जप्त होत होतं. हा बरोबर एक नियम आणखी एक नवीन आणलेला आहे की MBBSपासून ते फिजिओथेरपीपर्यंत मेडिकल सायन्सेसच्या कोर्सेसमध्ये तुम्ही एकदा जर ॲडमिशन घेतलं तर पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे ॲडमिशनमध्ये भाग घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पार्शियल ड्रॉप घेता येणार नाही. या संदर्भामध्ये तुम्हाला आज डिटेल व्हिडिओ या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जर कट ऑफ आहे समजा गेल्या वर्षीचा 2023 विचार करायला गेलं तर 525 हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ होता आणि 585 हा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ होता. मग ज्यांना मिळालेलं नव्हतं आणि त्याचा तिसरा किंवा चौथा ड्रॉप होता आणि 520 मार्क्स पडलेले होते किंवा 570 पण मार्क पडले होते परंतु त्याची फीज आपल्याला अफोर्ड होत नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी BMSच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये त्याचबरोबर BDSच्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. अशा विद्यार्थ्यांना ते यावर्षी जर समजा त्यांना 650-650 मार्क्स पडलेले असतील तर त्यांना आणखी प्रोसेसमध्ये म्हणजे त्याला पार्शियल ड्रॉप आपण असं म्हणतो. म्हणजे आपण अभ्यास करायचा नीटचा आणि ॲडमिशन मात्र पहिल्या वर्षासाठी घ्यायचं दुसऱ्या आयुष कोर्सेसमध्ये. हा जो प्रकार पाठीमागे खूप वेळा चालायचा आणि त्याच्या संदर्भात माणसांचं आम्हाला विचारणा व्हायची, तर गव्हर्नमेंटच्या MBBSमध्ये जर निम्म्यात कोर्स सोडायचं म्हणलं तर 10 लाख रुपये तुम्हाला फाईन आहे. प्रायव्हेटच्या MBBSमध्ये जर निम्म्याच म्हणजे दुसऱ्या वर्षात किंवा तिसऱ्याच वर्षामध्ये जर कॉलेज सोडायचं म्हटलं तर त्याची पूर्ण फीज तुम्हाला भरावी लागत होती. त्याचबरोबर BMSच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा BDSच्या गव्हर्नमेंटमध्ये जर सोडायचं असेल तर 3 लाख रुपये फाईन होती आणि BDSच्या किंवा BMSच्या प्रायव्हेटमध्ये जर आपल्याला ॲडमिशन सोडायचं म्हटलं तर त्याची जी पूर्ण फीज आहे ती 5 वर्षाची तुमच्याकडून भरून घेतली जात असायची. परंतु काही विद्यार्थ्यांना अगदी पहिल्या वर्षी त्यांनी कॅटेगरीचं बेनिफिट घेतलेलं असेल, म्हणजे VJ असेल, NT 1, 2, 3 किंवा SBC यांना 90% स्कॉलरशिप मिळते, SC ST ला 100% स्कॉलरशिप मिळते, OBC आणि EWS आणि ESBC SEBC असेल किंवा ओपनमधल्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याला 50% स्कॉलरशिप मिळते. हे स्कॉलरशिप मिळणाऱ्यांनी अप्लाय केल्यानंतर मात्र ती स्कॉलरशिप तुम्हाला कॅन्सल करून ती फीज परत आपल्याला सरकारला भरावी लागत होती आणि नंतर तुम्हाला यावर्षीसाठी ॲडमिशनसाठी ती स्कॉलरशिप लागू होणार होती. हा झाला स्कॉलरशिपचा भाग. परंतु पार्शियल ड्रॉप जो आहे तो उत्तर प्रदेश सरकारने 2024 जर ह्यावर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि ते जर 2025 परत तुम्ही रिपीटची परीक्षा दिली, म्हणजे यावर्षी तुम्ही BMSला किंवा BDSला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि परत तुम्ही अभ्यास नीटचा केला 2025 खूप चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही त्यावर्षी मात्र 2026 नीटच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकत नाही असा नियम रूढ होताना दिसत आहे. वास्तविक हा जो टॉपिक आहे तो फक्त उत्तर प्रदेशपुरताच मर्यादित नसून हा कदाचित पुढे इतर राज्यामध्ये किंवा राज्य देश लेवलला सुद्धा हा येऊ शकणार आहे. त्यामुळे पार्शियल ड्रॉपची जी संकल्पना आपल्या सर्वांमध्ये रूढ होताना दिसते ती रूढ होणारी संकल्पनेला थोडंसं अडचण येऊ शकते किंवा बॅन लागू शकतो असं मला सध्याच्या मितीला वाटतं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी 3 किंवा 4 वर्षापासून रिपीट करून जर समजा तुम्हाला MBBS प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र पार्शियल ड्रॉप घेऊन हे ॲडमिशन इतर कॉलेजमध्ये घेण्याचा जी कन्सेप्ट होता त्या कॉन्सेप्टला आत्ता बॅन येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याला बॅन आणलं आहे परंतु इथून पुढे दुसऱ्या राज्यामध्ये कशी प्रोसेस होईल ते आपण पाहायला लागेल. परंतु तोपर्यंत तरी आता सध्याच्या मितीला महाराष्ट्र राज्यामध्ये जरी आपण तुम्ही पार्शियल ड्रॉप घेतलेला असेल तरीसुद्धा 2025 तुम्ही नीट काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा रूल सध्या महाराष्ट्राला तरी लागू नाही, मात्र उत्तर प्रदेशमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. ती सुरुवात आपल्याला देशभर किंवा राज्यभर झाली तर मात्र बॅन येऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना
ह्या पार्शियल ड्रॉप घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापर्यंत तरी समजा अशा प्रकारची गोष्ट होणार नाही किंवा होईल या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला त्या त्यावेळी डिटेल सांगू. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या करिअरच्या मार्गातील प्रत्येक टप्प्यावरती किंवा मार्गदर्शनाची ही सिरीज चालूच ठेवावी असं वाटत असेल तर आपल्या हा व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ जे येण्यासाठी आपला जो चॅनल आहे तो अप्पर लाईनला येण्यासाठी आपला व्हिडिओला प्रत्येक लाईक करून घ्या की जेणेकरून इतर सर्वांपर्यंत माहिती जाण्याचा कन्सेप्ट आपला पूर्ण होऊ शकतो. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर काही समजा काही क्वेश्चन्स वगैरे किंवा कशावरती व्हिडिओ बनवायचा त्याचं मात्र कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकून ठेवा, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओचा बनवण्याचा मी प्रयत्न करू. काही पर्सनल तुम्हाला काही सब्जेक्ट असतील तर ते सुद्धा आम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये देत असतो. तोपर्यंत सध्याच्या मितीला उत्तर प्रदेशमध्ये पार्शियल ड्रॉपला 2025 बॅन आहे. इतर राज्यामध्ये काही सध्या तरी त्याची काही नांदी नाही आहे, झाली तर मी तुम्हाला सांगेल, परंतु तशा प्रकारची येऊ शकते. सर्वांनी 2025 तयारी करणाऱ्यांना खूप सारा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ज्यांना यावर्षी पार्शियल ड्रॉप घ्यायचं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या काही रूल नाही. एकंदरीत एवढंच अपडेट सांगण्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासमोर आलो होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.